प्राउड ऑफ पयस्वे स्वीट आईस ऑफ स्वीट वॉइस ऑफ रायगड. तर दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2024 हे पर्व आणि दोन्ही संघ आतापर्यंत एक एक सामने जिंकलेत आणि दुसऱ्या फेरीतील लढत क्रमांक पहिली आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. दोन्हीही एकाच परिसरामधील ही गावं आणि आज हे दोन्ही गावं एकमेकांसमोर फाईट करताना पाहायला मिळतील. मंगेश मोदी कोंबडभुजे त्यांच्या विरुद्धमध्ये रॉयल स्पोर्ट्स उलवे. 5 ओव्हरची मॅच 25 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जाईल. पाच ओव्हरची मॅच एक महत्वपूर्ण सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. विजयाची गौडदौड जर अजूनही पुढे ठेवायची असेल तर एक चांगला खेळ मात्र करावा लागेल. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. 5 ओव्हरची मॅच गोलंदाज सज्ज होईल. आकाश मडवी ऑन स्ट्राईक, बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय मनोज भगत. खोलर पद्धतीचा बॉल फटका तर जरूर चांगला आहे. डीपेक्षा कव्हरला फिल्डर तैनात, थोडासा फंबल झाला. तत्पूर्वी एकाच धावेने समाधान मानेल. एका रनने स्कोरबोर्ड ओपन केले टीम मंगेश स्मृती कोंबडभुजे या टीमचं. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आज आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. तुम्हा सर्वांचे लाडके लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेले क्रीडांगण. हा बॉल देखील वेग भरपूर होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉलची समाप्ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मागची मॅच 42 रनचं लक्ष सेट केलं होतं ओडाफोन वाहा या टीमने आणि तो सामना जिंकला. या मोमेंटला फटका चांगला आहे, बॉटमॅनचा चांगला वापर, चेंडू चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रनसाठी शुभम कोई इन ऍक्शन मोडमध्ये येतोय चौकार. दर्जेदार स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. या अगोदरचा बॉल निर्धाव स्वरूपाचा आला, त्यानंतर रणनीती बदलली शुभमने आणि एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. आणखीन एक मोठा प्रहार डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक मोठं लक्ष आम्हाला सेट करायचं आहे आणि त्यासाठी आक्रमकता आक्रमकता आणि फक्त आक्रमकता आम्ही स्वीकारली याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना हा षटकार. ऐकलं, सुरुवातीला पहिल्या बॉलवर एक सिंगल पूर्ण केली, त्यानंतर दुसरा बॉल निर्धाव स्वरूप असा आला. ऑन स्ट्राईक बॅट्समन शुभम पाहायला मिळाला, चौकार आला, त्यानंतर षटकार आला आणि धावफलकाची गती वाढली, ती म्हणजे 11 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे दोन बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज सज्ज होतोय. स्विच हिट लाजवाब, प्रेक्षकांची मन जिंकणारा हा स्ट्रोक. चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या स्विच हिटने बॅट्समन शुभम कोईला केलाय सुपर हिट. आज चौकार. तर धुवून आपण ऐकले डीजे मास्टर रोशन च्या माध्यमातून राऊंड द विकेट. आणखीन एक स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला चेंडू फळीचा संपर्क तुटला आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये हा फटका जर आपण पाहिला ना, प्रणय सर आबाद देखील करतो हा फटका, तुम्हाला बर्बाद देखील करतो. कारण हा फटका ज्यावेळेस तुम्ही खेळताना तुमचं आय कॉन्डिनेशन, तुमचं हँड कॉन्डिनेशन, तुमचं नियंत्रण
तेवढंच महत्त्वपूर्ण असताना ज्यावेळेस ते नियंत्रण चुकतं ना त्यावेळेस कठीण काळाला सामोरं देखील तुम्हाला जावं लागतं. एक वर्ष खेळ झालाय, एक वर्षाच्या समाप्तीनंतर टीम मंगेश स्मृती कोंबडभुजे या टीमच्या धावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे बिनगडीबाद 15 रन 15 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कम्प्लीट. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होते, एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा, सेकंड नंबर स्पेल आणि दुसऱ्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केलंय गोलंदाज चंदन मडवी. मागच्या मॅचमध्ये देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी या गोलंदाजाची राहिली होती, चांगलं प्रात्यक्षिक त्याने साकारलं. टीम रॉयल स्पोर्ट्स उलवे या टीमच्या दरम्यान कौतुक करावं लागेल, तुषार कोळी असेल, तेजस कोळीचं देखील, कारण अनेक युवा नवीन खेळाडूंना ते संधी मात्र जरूर देतात. मागच्या मॅचमध्ये 10 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केले होते, महत्वाचे 2 विकेट. कट करण्याचा प्रयत्न गलीच्या दिशेने, फिल्डरच्या माध्यमातून होते ही चूक आणि मनोज भगतच्या बॅटमधून येतोय 4 रनसाठी आज चौकार. एक चौकार देखील पाहायला मिळाला, आज अनेक युवा खेळाडूंना संधी प्राप्त करून दिली. तुषार कोळी, तेजस कोळीने या टीममध्ये स्टेप आउट करण्याचा प्रयत्न झालाय, फटका तर जरूर चांगला आहे. मिडॉनच्या दिशेने स्ट्रोक केलाय लॉंगॉनचा फिल्डर, बॉल जज करेल, फक्त एकेरी धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन, एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल. पहिल्या मॅचमध्ये 66 धावांचं लक्ष सेट केलं होतं, चेस केलं होतं टीम मंगेश स्मृती कोंबडभुजे या टीमने, परंतु या मॅचमध्ये एक मोठं लक्ष त्यांना सध्याच्या घडीला उभं करायचं आहे आणि सेकंड इनिंगमध्ये तेच लक्ष त्यांना अगेन्स्ट टीम रॉयल स्पोर्ट्स उलवे या टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना ते टार्गेट त्यांना रोखायचं आहे. कोलवर पद्धतीचा बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू चाललाय लॉग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, शुभम कोळी नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना त्याच्या बॅटमधून येतोय एक दर्जेदार स्ट्रोक, षटकार. अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, कौतुक करावं लागेल शुभम कोळीचं देखील. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, उलवे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ज्या बॅट्समनच्या नावावर उलवे गावामध्येच 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा रेकॉर्ड आहे तो शुभम कोळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. अनेक स्पर्धा गाजवल्या, अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावर आहेत. कोंबडभुजे गावातील पहिला खेळाडू ज्याने 2 व्हीलर बाईक जिंकली ट्रॉम्बे नाईटच्या स्पर्धेमध्ये, विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी, आक्रमकता हीच त्याची ओळख त्याच्या खेळीची. आकुड पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 रनसाठी आणखीन एक मोठा प्रहार, षटकार. सुमधुर संगीत आपण ऐकलं डीजे मास्टर रोशनच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला जी नृत्यांगना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, सबसे कातिल गौतमी पाटील से गीत आपण ऐकलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन 32 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा आतापर्यंत झाल्यात, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. चंदन मडवीच्या विरुद्धमध्ये 2 मोठे फटके आतापर्यंत लगावलेत बॅट्समन शुभम कोळी, इन ऍक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय, फिल्डर तैनात, ईट का जवाब पत्थर से, अप्रतिम दर्जाचा घेल झेल या ठिकाणी
गीतेश मडवीने टिपलाय आणि विकेट क्रमांक पहिला गमवला जातोय मंगेश स्मृती कोंबडभुजी या टीमच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून अल्पदरामध्ये नाश्त्याची व्यवस्था देखील आहे. वडापावचा जो स्टॉल आहे त्याचे ओनर आहेत सर्वेजी आणि जेवणाचा स्टॉल देखील त्या ठिकाणी लावला आहे. कमी दरामध्ये उत्कृष्ट जेवण राहुल यांच्या माध्यमातून आणि फ्रूट सलाड जे शरीरासाठी भरपूर इम्पॉर्टंट असतं फ्रूट सलाड ते चेतनजी यांच्या माध्यमातून स्टॉल लावलेत. तर सर्व क्रिकेट रसिकांनी याचा आस्वाद घ्या अल्पदरामध्ये. या मोमेंटला देखील फटका तर जरूर चांगला आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे. एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते एक रनच्या सहाय्याने. धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. एक रनच्या सहाय्याने आतापर्यंत धावफलक पुढे सरसावलाय. 34 रन 34 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये 32 धावा आल्यानंतर धावफलक कुठेतरी थोडस रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच इट केलाय मनोजी यांच्या बॅटमधून. फिल्डर थोडासा फंबल झाला सेकंड रनसाठी कॉल परंतु स्ट्रायकर बॅट्समन क्रीज सोडण्यासाठी तयार नाही. करण कोई वन डाऊनसाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 35 रन आतापर्यंत झालेत. तर देवेश आणि विनीत या दोन्ही दोन्ही स्कोरांना मी विनंती करतोय की आपण यायचं आहे. झेलची संधी होती चूक होते गीतेशच्या माध्यमातून आणि या चुकीची किंमत मोजावी लागते. गीतेशला 4 रन. मधुर संगीत देखील आपण ऐकलं. रायगडमधील एक प्रसिद्ध डी जे मास्टर आहेत डी जे रोशन आणि डी जे आदेश अर्थातच डी जे बाळा. मोमेंटला देखील आपण पाहू शकतोय. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल सध्याच्या घडीला दबाव वाढवतोय. प्रत्येक डॉट बॉल. तर चला नेक्स्ट मॅच. महेश स्पोर्ट्स शेलगर टीमचे कॅप्टन आणि गवान 11 गवान दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल इनिंग ब्रेकमध्ये आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये व्यासपीठावर केलं जाईल टॉस. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील तयार राहायचं आहे. जशी या मॅचची पहिली इनिंग संपेल त्यानंतर टॉस केला जाईल राऊंड द विकेट. कोलोर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केला आहे. लॉंग ऑनचा फिल्डर चंदन बॉल जज करेल उचलून फेकेल. तत्पूर्वी फक्त एकाच धावेवर समाधान मानताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज. या ओव्हरमध्ये गोलंदाज अश्वितने धावा खर्च केला त्या म्हणजे 8 आणि टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 40 रन. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडीबाद 40 रन.
तीन ओव्हरचा खेळ झालाय. धावफलकावर जर धावा आपण पाहिल्या तर एक बॅट्समन गमावल्यानंतर आतापर्यंत 40 रन झाल्यात. टीम मंगेश स्मृती कोमडभुजे या टीमच्या धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 4 आणि गोलंदाज तेजस मागच्या मॅचमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या या बॉलरने. आकुड पद्धतीचा हा बॉल, जेलची संधी तर आहे परंतु फिल्डरच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता. वन बाउन्स बॉल जज केलाय. अप्रतिम दर्जाची फेकी चंदनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फिल्डरची ज्यावेळेस चांगली साथ लाभते ना त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. एक दर्जेदार क्रीडांगण आज मात्र उद्यास येताना आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शिवाजीनगर आज रायगडच्या क्रीडा क्षेत्राला चालना देणारं क्रीडांगण म्हणून देखील हे क्रीडांगण वर्चस्वामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट तेजस मनोजसाठी हा बॉल. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी, अप्रतिम दर्जाचा झेल. प्रेम कोहीच्या माध्यमातून टिपलाय. विकेट क्रमांक 2 गमावलाय टीम मंगेश मोदी कोंबडभुजे या टीमने. बॅट्समन देखील आतापर्यंत गमवले जातात. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय विघ्नेश कोई. शांत संयमी राहणीमान परंतु खेळ करत असताना आक्रमकता. अनेक स्पर्धांमध्ये आपल्या विस्फोटक बॅटिंगने टीम मंगेश स्मृती कोंबडभुजे या टीमला सातत्याने वर्चस्वामध्ये ठेवणारा खेळाडू. परंतु संघ अडचणीमध्ये असताना करण कोई आणि विघ्नेश कोईला एक चांगली साथीदारी मात्र जरूर खऱ्या अर्थाने दोन्ही खेळाडूंना बनवावी लागेल, एक चांगली भागीदारी. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 41 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर फटका तर जरूर चांगला आहे. फटका फसला जाईल की काय, तू चल तू मे आया या प्रकारचं क्रिकेट. मनोज भगत बाद झाल्यानंतर विघ्नेश कोई देखील मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतो आणि सलग 2 विकेट प्राप्त केलेत तेजस कोईने. दोन विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा हिरो क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून दिलं ज्या बॅट्समनने एक अद्भुतपूर्व सामना मात्र खऱ्या अर्थाने जिंकून दिला आणि पहिला विजय प्राप्त केला या स्पर्धेतील. माजी खासदार चषक 2024 मधला पहिला विजय संपादन करणारा संघ ठरला होता मंगेश मोदी कोंबडभुजे आणि त्या विजयाचा शिल्पकार रोहित बोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑन हॅट्रिकवर आहे गोलंदाज तेजस कोई. तेजस्वी बॉल रिलीज करून या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त करेल की काय हे प्रश्नचिन्ह आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेने स्ट्रोक केला. डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. फक्त एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. 42 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत. रायगड जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारं शहर म्हणून देखील याच उल्वेनोड परिसराची ओळख आज संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारे उल्वेनोड परिसरामधीलच एक छोटंसं गाव आहे शिवाजीनगर आणि आज शिवाजीनगर गावाचं नाव रायगड क्रीडा क्षेत्राला चालना देणारं क्रीडांगण म्हणून आज वर्चस्वामध्ये येते. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शिवाजीनगर. या बॉलवर बिगिट केलाय. करण कोईच्या बॅटमधून येतोय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका येत असताना 6 रनसाठी हा षटकार. दर्जेदार स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 48
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या शेवटच्या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु ईट का जेव्हा पत्थर से या अगोदरच्या बॉलवर षटकार आल्यानंतर रणनीती बदलली, थोडीशी दिशा बदलली बॉलरने, टप्पा बदलवला, फटका फसला आणि एक दर्जेदार जेलचंदनने टिपला. चार ओव्हरचा खेळ झाला आणि चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 रन. चला टीम कॅप्टन गव्हाण इलेव्हन गव्हाण टीमचं कॅप्टन आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आमच्यापर्यंत महेश स्पोर्ट्स शेलगर या टीमचे कॅप्टन आदित्य भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम आदित्य, आपलं देखील सरसे स्वागत. माजी खासदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. महेश स्पोर्ट्स शेलगर त्यांच्या अगेन्स्ट गव्हाण इलेव्हन गव्हाण संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक अश्वित पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल, ज्या अश्वितने तिसरं षटक हाताळलं होतं, धावा खर्च केल्या होत्या अवघ्या 8 आणि मागच्या मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार देखील जिंकलाय याच खेळाडूने. टार्गेट सेट करणारी ओव्हर दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं हे षटक देखील आपल्याला पाहायला मिळेल. अश्वित कारकर, सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका रॉयल स्पोर्ट्स उलवे. गोलंदाज सज्ज होते. पहिलाच बॉल स्टान्स बदलले, अक्रॉस द लाईन होऊन लॉंग लेगच्या दिशेने खेळायचा होता, परंतु चांगली फिल्डिंग विघ्नेश कोहीच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 49. एक मोठं लक्ष सध्याच्या घडीला सेट करायचं. पहिल्या मॅचमध्ये 66 रन, दुसऱ्या मॅचमध्ये 42, परंतु या तिसऱ्या मॅचमध्ये किती धावा होतील. आतापर्यंत या इनिंगमधली पहिली लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही रन आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली गुणलेखनाची भूमिका आमचे मित्र प्रणय म्हात्रे यांच्या माध्यमातून होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल पूर्ण होते. चांगली फिल्डिंग गीतेशच्या माध्यमातून, ज्या प्रकारे आपण पाहिलं ना तर पूर्णपणे 50 रन आतापर्यंत, परंतु मैदानाच्या चौफेरीन ज्या प्रकारे हिरवं ग्रास आपल्याला पाहायला मिळतो आणि खेळाडू देखील खऱ्या अर्थाने मनमुराद आनंद घेत आहेत खेळण्याचा, ज्या प्रकारे जितेशला आपण पाहिलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अश्वित बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आहे. विघ्नेश आणि प्रेम यांची तायमेळ चुकली आणि त्यानंतर या क्षणाला एक रन पूर्ण केल्यानंतर दुसरी रन घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय रोहित. सज्ज होतोय गोलंदाज अश्वित. स्ट्रायकिंग ला नशीब, बॅकफुटला जाऊन लॉफ्ट केला, चेंडू चालला मिडऑफच्या दिशेने, वाईडिश लॉंग ऑफला, फिल्डर आहे, थोडासा फंबल झाला. फक्त एकच धाव या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. एक रनच्या साह्याने 52 रन, चंद्रकांत कोई 52 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
शेवटचे दोन चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. आकडू पद्धतीचा हा बॉल, परंतु हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावा आतापर्यंत धावफलकावर. टार्गेट सेट करणारा बॉल, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न तर जरूर झाला. एकेरी धाव अलोंग कार्पेट. बॅकअपसाठी आलेला फिल्डर गीतेशने बॉल जज केला. रनआउटची संधी, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. 53 धावा होतात आणि 54 धावांचं टार्गेट असेल टीम रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीम समोर. तर टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच. तर अमितजी कडू आपण जिथे कुठे असाल आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. तर नेक्स्ट मॅच महेश फोट शेलगर आणि त्यांच्या विरुद्धामध्ये इलेव्हन गवान या दोन टीममध्ये केला जाईल हा टॉस. आणि टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतोय आदरणीय दीपकजी मोहरकर सरांना. विनंती करू की आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. दीपकजी मोहरकर सर क्रिकेटचा असलेला देव, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची गुरु, आचरेकर सर त्यांचे ते जावई आहेत दीपकजी मोहरकर सर. आणि त्यांच्या शुभस्ते केला जाईल टॉस. 5 ओव्हरची मॅच असेल. शेलगर महेस्फोट शेलगर त्यांच्या विरुद्धामध्ये गवान इलेव्हन गवान. एक प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक देखील आहेत दीपकजी मोहरकर सर. हेड इज कॉल आणि टॉस जिंकलाय महेश स्पोर्ट शेलगर. टीम कॅप्टन आदित्य तुम्ही टॉस जिंकलात. ज्या प्रकारे पहिल्या मॅचमध्ये 66 रन, दुसऱ्या मॅचमध्ये 43, तिसऱ्या मॅचमध्ये 54 रनचं टार्गेट आहे, परंतु टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? 5 षटकांचा सामना आहे, आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. 4 ओव्हरची मॅच असते तर आम्ही कदाचित फलंदाजी घेतली असती. आज जर आपण केलं ना तर एक चांगली संकल्पना आदेश पोट शिवाजी नगर या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. या परिसरामध्ये एक नामवंत मैदान म्हणून देखील या क्रीडांगण आज मात्र वर्चस्वामध्ये येताना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या मैदानाचा आज खऱ्या अर्थाने एक उदय देखील होताना पाहायला मिळतो आणि एक संपूर्ण ग्रासली एक क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेविषयी आणि या मैदानाविषयी तुम्ही काय बोलाल? मैदान म्हटलं तर आम्ही इथं सरावासाठी येतो कधी कधी, आणि एवढं छान मैदान प्रत्येक गावातल्या खेळाडूंना वाटत असेल की असा मैदान आपल्याला प्रॅक्टिससाठी हवा. आणि आयोजकांचं बोलावं तर खरंच कौतुक आहे, विशेष कौतुक. एवढा लो गट त्यांनी 8चा ठेवला आणि प्रत्येक मॅचेस 5 ओव्हरच्या खेळवतात ते. चांगली संकल्पना आहे आणि खूप चांगला असं मैदान आहे. मला वाटते आयोजकांनी अजून 5-5 हजार रुपये एक्स्ट्रा घ्यायला पाहिजे होते एवढं छान मैदानवर खेळवतं म्हणून. धन्यवाद. ते थँक्यू. टॉस तुम्ही पराभूत झाले, परंतु मॅच अजून बाकी आहे. सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग तुम्हाला करायचे आहे. एक संपूर्ण ग्रीनली मैदान आपल्याला पाहायला मिळते, एक चांगला अनुभव तुम्हाला देखील खेळताना पाहायला मिळेल. एकंदरीत या स्पर्धेविषयी आणि मैदानाबद्दल तुम्ही काय बोलाल? स्पर्धा तर नक्कीच सर्वोत्कृष्ट बोलेल मी, कारण आपल्या पंचकृषीमध्ये बोलू शकतो आपण. इतका ग्राउंड आपल्याला इथे लागलेलं आहे रामशेठ ठाकूरजींच्या सामान्याने. आणि स्पर्धेचं बोलाल तर आय थिंक ही 3रा वर्ष आहे या स्पर्धेचा, आणि दरवर्षी आम्हाला चान्स देतात, त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानतो. आणि जास्तीत जास्त स्कोअर करायचं आम्ही ट्राय करू आणि त्यांना डिफेंड करायचा प्रयत्न करू आम्ही. आज जर आपण पाहिलं ना तर अनेक युवा खेळाडू देखील खेळत आहेत ही स्पर्धा, परंतु आज एक दर्जेदार सुसज्ज क्रीडांगण म्हणून देखील उदयास आले छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शिवाजीनगर. या युवा खेळाडूंना तुम्ही काय संदेश द्याल? युवा खेळाडूंना संदेश एवढंच की प्रॅक्टिस करत राहा, आणि असं नको की एक गेम खेळलं की नंतर आजकालचे प्लेयर थोडे हवेत जातात, असं नको करायला.
प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जसं बोलतात, तर प्रत्येकाने प्रॅक्टिस केलीच पाहिजे. प्रॅक्टिसशिवाय काय होऊ शकतं? एखादी गेम तुम्ही एखाद्या लकनी खेळू शकता, पण नेहमी तुम्ही तुम्हाला साथ देणार नाही, पण प्रॅक्टिस तर केलीच पाहिजे प्रत्येकाने. ते थँक्यू, विश यू ऑल द बेस्ट. हे होते गवान टीमचे कॅप्टन आणि 54 रनचं लक्ष. तर दीपकजी मोहरकर सर यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती, अतिथी देव भव आणि मान्यवर आदरणीय दीपकजी मोहरकर सर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचे गुरु आचरेकर सर, त्यांचे ते जावई आहेत दीपकजी मोहरकर सर. आणि याच मैदानामध्ये ते एक क्रीडा क्रिकेट प्रशिक्षक म्हणून देखील आहेत, आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान. रेशीम धाग्याने विणलेली मायेची, प्रेमाची, उदारतेची शाल, सौंदर्याचं प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छानी या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन आदरणीय साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर गिरीजी पोद्दार साहेब यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. 54 रनचं लक्ष, आणि या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे घेऊन जातील, या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे पूर्ण केला जाईल याचं धावतं वर्णन तुमच्या समोर घेऊन येतील दीपकजी पाटील सर. 3 बॉलमध्ये 10 धावा यावेळेस मात्र साहिल कोळीच्या अगेन्स्ट. तेजस कोळी पुन्हा एकदा आक्रमक होत असताना मागच्याही मॅचमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनच्या दिशेमध्ये आणि इथे मात्र जेल डीपला जातोय. फलंदाज होईल बाद, पहिला धक्का इथे बसेल रॉयल स्पोर्ट्स उलवे टीमला. तेजस कोळी मैदानाच्या बाहेर. टीमनं मंगे स्पोर्ट्स खारकोपर या संघाला पराभूत केलंय. दोन्ही चांगले संघ स्पर्धेमधून बाहेर काढलेत, त्यामुळे चांगली मॅच दोनही टीम्समध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज साहिल कोळी कमबॅक करत असताना ओव्हर द स्टम्स न बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह. यावेळेस मात्र हलक्या हातानं मात्र ड्राईव्ह केला होता मिड ऑफकडे. सिंगल त्या ठिकाणी मिळेल, एकेरी धाव. बऱ्याच वेळेला संयमसुद्धा फार गरजेचा असतो क्रिकेटमध्ये. कारण 54 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. प्रत्येक शॉटवर मात्र आक्रमकता नसायलाच हवी. जर तेजस कोळीच्या बाबतीमध्ये विचार केला तर 2 मोठे फटके आले होते, तर ते ज्या धावा करायच्या आहेत तुम्हाला त्या धावा जवळजवळ आल्या होत्या. सिंगल्सना आपली विकेटसुद्धा बऱ्याच वेळेला ठेवावी लागते खेळपट्टीवर, कारण विकेट गेल्यानंतर दबाव येतो मधल्या फळीतील फलंदाजांवर, आणि तो दबाव एकदा आला तर बऱ्याच वेळा त्या दबावाखाली खेळ उंचावता येत नाही आहे. इथे पहा थोडासा वळून खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना जीवन गावण सर पंचांच्या भूमिकेमध्ये. एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 धावा 12 on a board. नेक्स्ट मॅच शेलघर आणि त्यांच्या विरोधामध्ये गव्हाण. 2 संघ आमने सामने. ओ द विकेटनं बॅकफुटला जाऊन कट केलाय, परंतु पॉइंटला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालंय. टायमिंग इतकं नव्हतं, अगदी हळुवारपणे कट केला होता बॉल, त्यामुळं सहज रीतीनं त्या ठिकाणी स्टॉप करता आला तो पॉइंट फिल्डरला. एकदा बेते धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावर 10 धावा 1 गडी बाद 13 धावा. त्यामुळे इथून आपण पाहायला गेलं तर 4 ओव्हर्समध्ये अजूनही 41 धावांची आवश्यकता.
परत दुसरं पावलचं षटक हे सुद्धा फार महत्वाचं असेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या 13, परंतु एक फलंदाज मात्र गमावला आहे आणि हेच करायचं आहे. धाबा होतात या मैदानावर, अगदी गॅपमध्ये बॉल ढकलला तरी दुहेरी धाबा सहजतेनं सकाळपासून होताना आपण पाहिल्यात. सुसज्ज असं क्रीडांगण, आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची, त्यामुळे एन्जॉय करत असताना सगळेच खेळाडू आपण पाहतोय. एक स्वप्न खरं तर सत्यामध्ये उतरत असताना अनेक खेळाडूंचं स्वप्न असतं अशा एखाद्या सुंदर क्रीडांगणावर, ग्रीनिश ग्राउंड, ग्रास असणाऱ्या, गवत असणाऱ्या मैदानावर खेळायचं आहे, परंतु हे पूर्ण केलंय स्वप्न आदे स्पोर्ट्स शिवाजीनगरनं. थांबून मारला यावेळेस मात्र कुमार लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, एकच जाब येत आहे. पहिल्या दोन पावलपच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना तर बरंच क्षेत्र मोकळं असतं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त दोन फिल्डर 30 yard सर्कलच्या बाहेर, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 फिल्डर 30 yard सर्कलच्या बाहेर, 8 फिल्डर आतमध्ये असतात. आणि या 8 क्षेत्ररक्षकांना जेव्हा तुम्ही बीट करताय ना, तेव्हा बऱ्याच वेळेला मात्र बाउंड्री जाण्याची शक्यता जास्त असते. तेच करायचं असतं. पहिल्या दोन पावलपच्या ओव्हरमध्ये सर्कल तुम्ही भेदलात ना, धावा आपोआपच मिळतील. त्यामुळं उगाचच मोठे फटके खेळण्यापेक्षा, जास्त मजबूतीनं खेळण्यापेक्षा, ताकद लावण्यापेक्षा बऱ्याच वेळेला कलात्मक स्ट्रोकसुद्धा पहिल्या दोन ओव्हर्समध्ये धावा देऊन जातात, आणि त्याकडेसुद्धा लक्ष द्यायला हवं ते प्रत्येक फलंदाजानं. फलंदाजी मार्कवर मनोज भगत येत आहेत. इथे पाहूया अपील पाहायला मिळते अलकीशी, आणि पंचांची कोणतीही प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. पहा पंचांनी दोनही पंच एकत्रित येतात, पाहूया एक्झॅक्टली काय झालंय. शहानिशा करण्यासाठी डाऊट सहित मनामध्ये अंपायर विशू कोळी आणि दुसऱ्या बाजूला जीवन गावण. नॉट आउट इज अ कॉल. निर्धाव चेंडूची सांगता, दफलकावर धावा लागल्यात त्या 14. प्रसन्न मुद्रा आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता विशू कोळी यांची, हा चेहरा मात्र स्पष्टपणे पहा. अनोख्या स्टाईल्स, अनोख्या ऍक्शन्स, आणि सदा ऍक्टिव्ह. खरं तर मैदानावर ऍक्टिव्हनेस प्रचंड पंचांच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज तयार, मनोज भगत राऊंड स्टम्स न पहा कट झाला होता बॉल, इथे मात्र थोडासा हळुवारपणे आला कट करण्याचा प्रयत्न, त्यामुळे टायमिंग तितकं जुळलं नव्हतं. एक धाव मात्र घेतली जाते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अदे स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहे. माजी खासदार, चषक सन्माननीय लोकनेते रामशेटजी ठाकूर साहेबांच्या नावानं त्यांच्या शुभहस्ते आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मात्र या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मात्र संपन्न झाला. आणि या आजच्या दिवसामधील ही तिसरा सामना. फ्लाइट डिलिव्हरी ऑन राईज ऑन साइडला, कडा प्रहार बॉलला फेकून दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. व्हॉट ए शॉट, षटकार. मनोज भगत यांनी असे मोठे फटके वाचवावे लागतील मंगेशप्रदीप कोमटबुजी संघाला, आणि धावा इतक्याही फार मोठ्या नाही आहेत. त्या धावसंख्येचा सहजतेनं चेस होऊ शकतो. 6 टोटल पुढे जाईल 21-21 वर. चांगल्या पद्धतीनं धावसंख्येचा पाठलाग सुरू असताना सोडून दिला हा चेंडू पंच इशारा करत असताना. इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 22 वर 22. दुसरं षटक सुरू आहे. मनोज भगत धाबा वाचवाव्या लागतील मंगेशप्रदीप कोमटबुजी टीमला, अन्यथा या 54 धावसंख्येचा यशस्वी पाठलाग मात्र करण्याची हिंमत मात्र या संघाकडे जरूर आहे. ओ थोडासा वेट करून मारलाय पुलचा फटका, अर्ध्या पिच वर पडलेला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि मनोज भगतना दाखवले आसमान. बॉल जाईल मिड विकेटच्या वरतून 6 धावांकरता, षटकार.
खेळाडूंची टोटल पुढे जाऊन पोहोचले 28 या आकड्यावर, 28 ऑन अ बोर्ड नाव. निम्म अंतर पूर्ण केलंय, 50% रन्स यावेळेस मात्र पूर्ण झाल्यात त्या. रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ रॉयल कामगिरी करते आज मैदानामध्ये. मनोज भगत पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं बॉलला काढलाय, डीप स्क्वेअरला वेगानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय, सिंगल जरूर मिळेल. आणखीन एक धाव टीमच्या स्कोअर कार्ड मध्ये नोंदवली जाईल आणि इथे दोन षटकांचा खेळ संपलाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या. 29 धावा येणारे 18 चेंडू आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी हव्यात त्या. 25 धावा, 25 नीडेड नाव, रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. पाहूया कशा पद्धतीने मात्र या धावसंख्येचा पाठलाग केला जाणार. मी काही वेळ रजा घेतोय, परंतु आपण कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा ही स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. जोडले जातील पुन्हा एकदा राहुल शिरसाट, थँक्यू. सुमधुर संगीत आपण ऐकलं, थँक्यू दीपक पाटील सर. आणि वेलकम नुकतं ज्यांचं आगमन होते, उरण समालोचक समितीचे विद्यमान अध्यक्ष आणि उरण तालुक्यामधील एक नामवंत समालोचक अर्थातच प्रसादजी भोईर सर यांचं आगमन देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळते. वेलकम आपले देखील सरचे स्वागत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर लॉफ्ट केलाय, फटका तर जरूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. दुहेरी धावा देखील पूर्ण केल्यात आणि तिसऱ्या रनचा कॉल, अप्रतिम दर्जाची रनिंग पाहायला मिळते. आकाशचं कौतुक करावं लागेल, आकाश आणि गीतेश ही जोडी मात्र खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये 54 रनचं लक्ष आणि या लक्षाचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला रॉयल स्पोर्ट्स उल्वे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय, अजूनही 22 रनची गरज येणाऱ्या 17 बॉलमध्ये 17 चेंडू आणि 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. परंतु जर विजय प्राप्त करायचा असेल टीम मंगेश स्मृती कोंबडभुजी या टीमला, तर मात्र जरूर खऱ्या अर्थाने कुठेतरी प्रतिस्पर्धी टीमच्या धावा रोखाव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, करण कोळी पहिल्या बॉलमध्ये 3 धावा त्याने खर्च केल्यात. या 3 धावा काढल्यानंतर एक नवी ऊर्जा प्रेरित झाली रॉयल उल्वेस टीममध्ये, स्विच इट केलाय, फटका तर जरूर चांगला आहे. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी चेंडूने ओलांडली सीमा रेषा, गीतेश मडवीच्या बॅटमधून येतोय हा स्विच इट चौकार. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 36 रन, 16 बॉल आणि आता मात्र 18 रनची गरज. सामना थोडासा कोला केलाय गीतेशने, सातत्याने रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमला गती देण्याचं काम गीतेशने केलंय. हा बॉल निर्धाव स्वरूपाचा बॉल, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. ज्या प्रकारे डॉट बॉल आला त्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आकाश कुठेतरी थोडासा हतबल होताना पाहायला मिळतोय. आकाश चर्चा करतोय लांबूनच बॅट्समन गीतेश सोबत की प्रत्येक बॉलवर रन येणं भरपूर इम्पॉर्टंट असेल. 15 बॉल आणि अजूनही 18 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा या क्षणाला स्टंपिंगची अपील तर जरूर केली, परंतु या ठिकाणी DRS घेतला जातोय.
तर पंचांचा निर्णय आलाय नो बॉलचा, कारण स्टंपच्या पुढे हा बॉल गॅदर केलाय आणि नॉट आउट असा नियम. फ्री हिटची संधी देखील असेल, एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. सतरा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात, माफ करा 17 रनची गरज अजूनही आहे सामना जिंकण्यासाठी. 37 रन आतापर्यंत झालेत. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल ज्या प्रकारे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फ्री हिटचा हा बॉल, गोलंदाज सज्ज होते. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका तर जरूर चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात, बॉल जज केलाय तत्पूर्वी. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. प्रत्येक एक एक धाव या सामन्यामध्ये एक निर्णायकपणा घेऊन येते. एक रनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावली. 38 रन 38 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 16 रनची गरज येणाऱ्या 14 चेंडूंमध्ये मॅचमध्ये जरूर रंगत निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. जर एखादा मोठा फटका आला ना तर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट येताना देखील पाहायला मिळेल आणि दबाव वाढेल फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. धीम्या गतीचा हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिडॉनचा फिल्डर कुमार. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळाला, पायाच्या साह्याने बॉल थांबवण्याचा प्रयत्न त्याने केला. अजूनही 15 रनची गरज येणारे 13 चेंडू आणि 15 धावा. एक विकेट जर प्राप्त केला ना तर या मॅचमध्ये दबाव वाढला जाईल टीम रॉयल स्पोर्ट्स उलवे या टीमचा. 13 चेंडू आणि 15 धावा, प्रत्येक मायबाप प्रेक्षकाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कोणता संघ जिंकेल ही मॅच? स्विच इट केलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड चेंडूवर, लॉफ्ट केलाय सर 4 रनसाठी. या शेवटच्या बॉलवर येतोय चौकार आणि सामन्याचं चित्र. 12 बॉल आणि आता मात्र 11 रनची गरज. सुमधुर संगीत आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध तर या अगोदरचा डिसिजन आमच्यापर्यंत कळवा. षटकार अजूनही 9 रनची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. वेड चित्रपटामधील एक गाणं आपण ऐकलं, रितेश देशमुख त्याने भूमिका साकारली त्या चित्रपटामध्ये. बॉलर या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळेल. ओर द विकेट, पहिलाच बॉल आकाशच्या बॅटमधून येतोय. एक आसमानी टोला सर 6 रनसाठी. यस, इट इज अ हाय क्लास स्ट्रोक षटकार. आकाश आपले इरादे स्पष्ट करतोय. 3 धावांची गरज येणाऱ्या बॉल मध्ये. आणखीन एक लॉफ्ट केलाय फिल्डर तैनात, टिपला हा झेल नशीब कोईने आणि आणखीन एक बॅट्समन गमावलाय रॉयल स्पोर्ट्स उलवे या टीमने.
सुमधुर संगीत आपण ऐकलं. महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि अग्रिकोई रॉकस्टार प्रीत बंद्रे यांनी गायलेले गीत आणि सध्याच्या घडीला सर्वात भरपूर फेमस आहे हे गाणं. आपण जर पाहिलं तर टी व्ही चॅनलमध्ये जे अनेक नामांकित गाण्यांचे चॅनेल्स आहेत त्या चॅनेलवर देखील हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतं. हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, सामन्याचं चित्र बदलताना पाहायला मिळते. 9 बॉल आणि अजूनही 3 रनची गरज. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुषार कोई दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. जो जिंकेल तो थेट सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक तुषारच्या बॅटमधून येतोय. एक तेजस्वी फटका, हा विजयाचा स्ट्रोक महेंद्र सिंग धोनी स्टाईल हा सामना जिंकून दिलाय. टीम रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमला कॉंग्रॅच्युलेशन. टीम रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ आपल्याला. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच तर या मॅचचा हिरो गोलंदाजी करत असताना 8 धावा खर्च करून 3 विकेट ज्याने प्राप्त केले